सध्या राज्यात एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. तो वाद आहे जालन्यामधला. जालन्याचे काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आमने सामने आलेत. तर खोतकर गोरंट्याल वाद नक्की काय आहे हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर हे प्रकरण सुरू होतं एका अपहरणाच्या प्रकरणापासून. जालना येथील व्यावसायिक किरण खरात यांनी पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दिली. या तक्रारीनुसार खरात यांचं पुण्यातून अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. येथून त्यांना जालन्यात आणलं. त्यांना बंदुकीचा धाक दाखवत राहतं घर आणि काही प्लॉट्स मालमत्ता झोल कुटुंबियांनी लिहून घेतली. त्यानंतर क्रिकेटपटू विजय झोल याने आंबड येथील सुखसागर हॉटेल नावावर करून घेण्यासाठी आपल्याला जेवे मारण्याची धमकी दिली असं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. हा आरोप आहे अंडर 19 टीमचा कर्णधार विजय झोल, त्याचा भाऊ विक्रम आणि इतर काही लोकांवर. या तक्रारीनुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण या प्रकरणात राजकारण कसं सुरू झालं याचं कारण म्हणजे क्रिकेटर विजय झोल हा शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई आहे. या प्रकरणातले तक्रारदार किरण खरात यांनी काय म्हटलंय ते पाहूया. माझी तक्रार अशी की जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांनी मला गेल्या म्हणजे 10-12 दिवसापासून किडनॅप करून मला ठेवलं होतं. मला पुणे येथून त्यांनी उचललं 4 तारखेला आणि जालन्याला ते मला घेऊन आले आणि माझ्या घरचे घर माझे जालन्यातले 4-5 प्लॉट हे त्यांनी बळजबरी माझ्याकडून म्हणजे बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी रजिस्ट्री करून घेतलेली. काय तक्रार दिली तुम्ही? किती दिवसापासून हा वाद आहे? हा वाद नाही आहे, फक्त आम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये बिझनेस करत होतो. तर तो मार्केट फक्त आता जागतिक मंदी आहे, सध्या शेअर मार्केटही पडलेलं आहे, क्रिप्टो मार्केटही पडलं आहे. तर कमिटमेंटप्रमाणे ते कॉईन वाढला आणि तो खाली पडला, त्याच्यात त्याचा राग धरून त्यांनी माझ्यावर हे असे किडनॅपिंगचं त्यांनी हे केलेली आहे माझ्यावर. त्यांची जवळपास 8-10 कोटी रुपयाच्या आसपास ते असं ते म्हणतात, मला माहीत नाही, पण त्यांची 8-10 कोटी आहे आणि ते मला बळजबरी मागत होते की तुम्ही ते माझे पैसे रिकवर करून द्या नाही तर मी तुम्हाला जीवे मारून टाकेल म्हणून. तर त्यांनी त्या पैसे नाही असं माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी माझे प्रॉपर्टी लिहून घ्यायला सुरुवात केली. अगोदर घर आणि 4-5 प्लॉट अशी 5-6 कोटीची प्रॉपर्टी त्यांनी माझ्या नावावर त्यांच्या नावावर करून घेतली. या प्रकरणाची सुरुवात झाली आमदार कैलास गोरंट्याल यांच्या आरोपांपासून. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सुपारी देऊन व्यावसायिक किरण खरात यांचं अपहरण केलं. त्यांना औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं. नंतर खरात यांच्या घरात फायरिंग करून दमदाटी करत राहते घर आणि प्लॉट जावायच्या नावावर केला असा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर केला होता. यांना 4 जानेवारीला पुण्यातून गजानन तौर याला खोतकर आणि झोल कंपनीने सुपारी दिलेली आहे आणि त्याला सुपारी तो गुंड तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांनी त्याला तिकडून पुण्यातून उचलून आणला आणि 4 जानेवारीला अमरदीप हॉटेल जे औरंगाबादला आहे तिथं कोंडून ठेवला. मग दुसऱ्या दिवशी त्याने सराफा नगर जे आहे जालन्यात जे किरण खराचं स्वतःचं घर तिथं कोंडलं आणि 4 दिवस त्याला टॉर्चर केलं. 4 दिवस टॉर्चर केल्यानंतर पूर्ण प्रॉपर्टी जी ज्याची जालन्याची आहे स्वतःच्या नाव आमच्या नावावर कर नाहीतर तुझ्या मुलांना तुझ्या बायकोला सर्वांना तुमचा मर्डर करू असा धमकी दिला. आणि त्याने प्लॅनिंग असं केलं. या विजय झोल विक्रांत झोल आणि ॲडव्होकेट झोलची मिसेस मला नाही नाव माहीत नाही या लोकांनी पैसे किरण खराच्या अकाउंटमध्ये जमा केलं आणि त्याला जाऊन रजिस्ट्री करून घेतले. रजिस्ट्री केल्यानंतर पुन्हा बँकात आले जे पैसे जमा केलं किरण खराचं नव्हतं किरात खराला सांगितलं विड्रॉल कर त्याने विड्रॉल केला आणि पैसे स्वतः झोल कंपनीने घेऊन घेतले. हे संपल्यानंतर त्यांचं पोट भरलं नाही कारण खोतकरचे जावई आहे एवढा थोडी लहान आहे तो. लोकांच्या घरात जाऊन फायरिंग करणे धमकावणे असे प्रकार जालन्यात होत आहेत. अशा प्रकारे जालन्याला बिहार करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार गोरंट्याल यांनी केली आहे. गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सर्व प्रकरणामागे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा हात आहे असा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. त्यामुळे खोतकर यांच्यासह त्यांचे जावई आणि अन्य लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जालन्यात गुंडारा सुरू असून या सर्व बाबींविषयी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं आमदार गोरंट्याल यांनी म्हटलंय. या सगळ्या प्रकरणात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर खोतकर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय.
जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाचा काविल झालेला आहे. जसं संताजी धनाजी दिसायचे विरोधकाला, तसं अर्जुन खोतकर आणि झोल त्याला प्रत्येक जेवताना दिसतो, झोपताना दिसतो. त्याला माझ्या नावाचा एवढा धाक पडलेला आहे, त्यामुळं तो कुठंही अर्जुन खोतकर शोधण्याचा प्रयत्न करतो. राहिला प्रश्न काल आणि आजच्या घटनेचा, या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या लोकप्रतिनिधी गुन्हेगाराची बाजू घ्यायची का वितरांची बाजू घ्यायची हा विचार करायची गरज आहे. ज्या माणसाने हजारो लोकाला, लाखो लोकाला फसवलं, जवळपास 500 कोटीपेक्षाचा जास्तीचा फ्रॉड केला, अशा माणसाला पाठीशी घालणं म्हणजे हा निश्चितपणे हाही तेवढाच गुन्हा आहे. मला यातून शंका यायला लागली की जर 500 कोटीचा फ्रॉड असेल तर यातून या महाशयाला काही भेटलं का, याचे काही हात त्याच्यामध्ये आहे का. मी पोलिसाला आणि त्या त्या खात्याला विनंती करणार आहे की जर गुन्हे करणाऱ्यालाच जर आमदार पाठीशी घालत असेल तर निश्चितपणे त्या आमदाराचीसुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. करोडो रुपये अशा पद्धतीनं फ्रॉड करणं म्हणजे रिक्षावाला, हातगाडीवाला, फ्रूटवाला अशा अशा पद्धतीनं लोकांनी पैसे अडकवले आणि ते पैसे पूर्णतः या ठिकाणी फ्रॉड झालेलं आहे. एका अंबलका घनसंगीच्या ग्रस्तांनी स्वतःच्या मुलीचं लग्न आहे म्हणून या ठिकाणी ते पैसे गुंतवले की आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे जास्तीचे मिळतील. तरीही आता त्या मुलीचं लग्न, त्या शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न कसं होईल? या आमदार महाशयाला शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाशी काही घेणं देणं नाही, रिक्षावाल्याशी काही घेणं देणं नाही, भातगाडीवाल्याशी काही घेणं देणं नाही, गोरगरिबाशी काही घेणं देणं नाही. पण अर्जुन खोतकरच्या आणि झोलच्या विरोधात कोणी तक्रार करतं का हे फक्त बघण्याचं आणि त्यावर तुटून पडण्याचं काम हे महाशय या ठिकाणी करतात. परंतु हे काहीच आमचं वाकडं करू शकत नाहीत. यांना निश्चितपणे काही आधार नाबेधार कायद्याच्या अशा परिस्थितींना गुन्हेगाराची बाजू घेणं म्हणजे हा गुन्हा आहे, त्यामुळे यांच्यावरसुद्धा तेवढाच गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे. जालन्यातील लोकांना खोतकर गोरंटल वाद हा काही नवीन नाही. याआधी देखील अनेक वेळा खोतकर गोरंटल एकमेकांसमोर आले, त्यामुळे यांच्यातील हा वाद नक्की कुठं जातो, यातील सत्य काय बाहेर येतं हे येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.